किती ह्या अशा बहुअंगाने अनेक अंगाने विचार करून या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. ठीक आहे, तर आपण आज आणखी एक मी सुरुवातीलाच आपल्याला याच्यामध्ये अधिक स्पष्ट करण्यासारखं काहीही नाही प्रश्न आपण बघूयात. प्रश्नाच्या संदर्भाने आपण आणखी विचार करूयात. ठीक आहे, एक प्रश्न आपण फलकावर लिहू या ठिकाणी. एक भली मोठी संख्या मालिका आपण लिहून घेऊयात पहिल्यांदा. त्याच्यावर आधारित कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा. आता संख्या मालिका मोठी आहे, अठ्ठावीस, पस्तीस, सदोतीस, एकोणचाळीस, सव्वीस, पन्नास, सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस, बेचाळीस, छत्तीस, त्यानंतर पस्तीस, अठ्ठावीस, पन्नास, पुन्हा एकदा पन्नास आहे बघा, एकोणचाळीस, सत्तेचाळीस, छत्तीस, सदोतीस, अडोतीस, छत्तीस, पन्नास, अठ्ठेचाळीस, पुन्हा पन्नास आणि छत्तीस. अशी एक भल्या मोठ्या प्रकारची संख्या मालिका आपण लिहिली आहे. जवळपास किती संख्या आहे? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस आणि चोवीस. चोवीस संख्या आपण लिहिलेल्या आहेत. संख्या मालिका मोठी आहे. प्रश्न बघूयात आता किती प्रकारचे प्रश्न येतात याच्यावर. संख्या मालिका आपल्या समोर आहे. याच्यातला पहिला प्रश्न बघूयात आपण. असा साधारणपणे प्रश्न विचारलेला असतो की किती संख्या मालिका आहे, या संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता किंवा सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कोणती. आता संख्या आणि अंक हे दोन वेगवेगळे विषय आहेत बघा. आता जर आपल्याला संख्या विचारली तर आपल्याला प्रत्येक संख्येचा स्वतंत्ररित्या विचार करावा लागेल, आणि जर आपल्याला अंक विचारला तर प्रत्येक संख्येतील अंकांचा विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला थोडेसे शब्दांचे खेळ असतात हे आपण समजून घेतले पाहिजे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की सर्वात जास्त वेळा आलेली प्रश्न काय आहे, या संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कोणती. मग आता तुमचे पर्याय आहेत बघा. अठ्ठावीस, दुसरा आहे सदोतीस, तिसरा आहे पन्नास आणि चौथा आहे छत्तीस. ठीक आहे, आता ही जी संख्या मालिका आहे हिच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा आलेली संख्या कोणती. या प्रकारचे जर प्रश्न विचारले आपल्याला तर आपण संख्या मालिका पहिल्यांदा बघत बसायचं नाही बघा. काही मुलं काय करतात तर अठ्ठावीस किती वेळा अठ्ठावीस आला मोजा, हा पस्तीस किती वेळा पस्तीस आला, ह्या गोष्टी करायची गरज नाही. काय करायचं, आपल्याला या प्रश्नाकडे पर्यायाकडून जावं लागेल. आपल्याला पर्यायाकडून जावं कारण संख्या बऱ्याच प्रकारची त्याच्यामध्ये. अठ्ठावीस आहे, छत्तीस आहे, सत्तावीस आहे, एकोणचाळीस आहे, अठ्ठेचाळीस आहे, सत्तेचाळीस. मग कोणकोणत्या वाचत बसणार आपण, सर्वात मोजत बसायचं का. आपल्याला हार्डली एक मिनिट आहे पेपर सोडवण्यासाठी किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी. काय करायचं आपण, तर पहिल्यांदा आपले पर्याय बघायचे. पर्यायापैकीच उत्तर असणार आहे. एकतर ही तर गोष्ट पक्की आहे, एकतर वन टू थ्री फोर, या चार पर्यायापैकी एक उत्तर असणार आहे.
तर मग काय करायचं, आपले पर्याय कोणते आहेत, पर्याय टाकून बघ. पहिल्यांदा मी काय करेल, शक्यतो ज्यावेळी एक लॉजिक आहे बघा, प्रत्येक वेळी ते लागू होईलच असं नाही, परंतु लॉजिक मी काय सांगतोय की ज्यावेळी आपल्याला पर्याय टाकायचे असतील त्यावेळी शक्यतो तीन नंबरचा पर्याय अगोदर टाकायचा, तीन दोन नंतर चार नंतर एक असं टाकायचा. आता पहिल्यांदा आपण तीन नंबरचा पर्याय काय आहे, पन्नास. मग पन्नास ही संख्या जास्त वेळा आलेली आहे का, तर किती वेळा आली आहे बघा पन्नास ही संख्या. आपण या ठिकाणी निरीक्षण करणं महत्वाचं आहे की एक पन्नास झाली आहे, त्यानंतर ही दुसरी पन्नास आहे इथं, तिसरी पन्नास आहे, त्यानंतर इकडे एक चौथी एक पन्नास आहे, आणि ही एक पाच पन्नास आहे. किती झाल्या पन्नास, एक अधिक वीस झाली का बघा एकदा व्यवस्थित, एक दोन तीन चार पाच, पन्नास ही संख्या पाच वेळा आलेली आहे. माझं रफ वर्क काय असेल, तर हे मी जे केलंय हे माझं या प्रश्नासाठी रफ वर्क असेल. मी अर्थातच पाच वेळा आलेली आहे, इथं छोटासा अंक काढेल मी असा, तो फक्त माझ्यासाठी आहे, माझ्या संदर्भासाठी आहे. पन्नास किती वेळा आलाय, पाच वेळा आलाय. ठीक आहे, आता दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. दुसरा पर्याय आहे सदतीस. सदतीस किती वेळा आलेला आहे बघा, एक वेळा आलाय, त्यानंतर कुठंच नाही या लाईनला, इथं एक आलाय, दोन वेळा आलाय, बस फक्त दोन वेळा आहे सदतीस. मिस आऊट झाला का बघून घ्या. नजरेतून इतकी जर मोठी संख्या मालिका असेल तर नजरेतून एखादी संख्या सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं बघून घ्या. एक दोन, दोनच वेळा आलाय सदतीस, माझं रफ वर्क इथं दोन असेल. ठीक आहे, त्यानंतर तीन दोन एक नंबरचा पर्याय घालून बघा, अठ्ठावीस. अठ्ठावीस किती वेळा आलाय हे बघा, एक, त्यानंतर इथं एक बघा, दोन झाले, नंतर कुठंच नाही, फक्त दोन आहे. अठ्ठावीस किती वेळा आलाय, दोन वेळा. नंतर राहिला शेवटची संख्या छत्तीस. छत्तीस किती वेळा आली बघा, छत्तीस 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 बघा, इथं एक आली, एक, नंतर दोन, तीन आणि चार. छत्तीस किती वेळा आली आहे, चार वेळा आली आहे. जर निरीक्षण केलं तर बघा काय दिसतंय, सर्वात जास्त वेळा आलेली संख्या आणि सर्वात, आपला प्रश्न काय होता तर सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कोणती, सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कोणती आहे. अठ्ठावीस संख्या दोनदा आली आहे, सदतीस दोनदा आली, पन्नास पाच वेळा आली आणि छत्तीस चार वेळा आली आहे. अर्थातच सर्वात जास्त वेळा आलेली संख्या ही पन्नास आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक थ्री, पन्नास ही सर्वात जास्त वेळा आलेली संख्या आहे. अशा प्रकारचं रफ वर्क आपल्याला या प्रश्नासाठी करावं लागेल बघा. आता मी इथं वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा केल्या आहेत, जे जास्त त्याचं लॉजिक आहे असं असं कुठलंही अशी एक पद्धत नाही की अशा पद्धतीने केल्यानंतरच पक्क उत्तर येईल असं काही नसतं. जो तो विद्यार्थी आपल्या आपल्या पद्धतीने लॉजिक लावून ह्या प्रश्नांचं उत्तर शोधू शकतो. ठीक आहे, आता काय करूयात आपण, ह्याच संख्या मालिकेवर आधारित आणखी एक प्रश्न बघूयात, म्हणजे जेणेकरून आपला संख्या मालिका लिहिण्यासाठी जास्तीचा वेळ जाणार नाही. या संख्या मालिकेवर आपण आधारित आणखी एखादा संख्या प्रश्न तयार करू. ठीक आहे, कच्चं काम वरचं काम तसंच राहील. आता काय मागितलंय तुम्हाला प्रश्न बघा, मी या संख्या मालिकेत या संख्या मालिकेत या संख्या मालिकेत असं शब्दांची पुनरावृत्ती टाळतो आहे, लिहिताना सुद्धा पुनरावृत्ती टाळतोय. फक्त प्रश्न संक्षिप्त मध्ये लिहितोय, तीन ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती, या संख्या मालिकेत तीन ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती. पहिला पर्याय आहे अकरा, दुसरा पर्याय आहे नऊ, ऑप्शन नंबर थ्री आहे आठ आणि ऑप्शन नंबर फोर आहे सहा. ठीक आहे, आता काय अपेक्षा आहे, या ही जी संख्या मालिका दिली आपल्याला चोवीस संख्यांची,
या संख्या मालिकेमध्ये ती बऱ्या 24 संख्या आहेत, यामधून तीनने निश्चय भागदानाने भागसंख्या किती. आपण सर्वजण मिशन आरंभ इयत्ता 34 ची परीक्षा देऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आपण जिल्हा यादीतील स्कॉलर विद्यार्थी आहोत. या ठिकाणी प्रत्येक संख्या घेऊन त्याला तीनने भाग देत बसणं आपल्याकडून अपेक्षित नाही, कारण आपण जिल्हा गुणवत्ता यादी राज्य गुणवत्ता यादी च्या कडे नजर ठेवून या परीक्षेची तयारी करत आहोत. आपण सर्व स्कॉलर विद्यार्थी आहोत. तीनने निश्चय भाग जाणाऱ्या संख्या शोधण्यासाठी आपल्याला तीनने भाग देण्याची गरज नक्कीच नाही. तर काय मग कसा शोधायचा, हवेत गोळीबार करायचा का? अजिबात. काय करायचं, आपल्याला तीनची कसोटी माहित असली पाहिजे. तीनची कसोटी काय आहे, एखाद्या संख्येला जर तीनने भाग जातोय की नाही हे ठरवण्यासाठी जी पद्धत आहे त्याला म्हणायचं तीनची कसोटी. मग काय आहे तीनची कसोटी, तर संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग केला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो. साधी कसोटी आहे एकदम. मग आता आपण काय करूया, एक एक संख्या बघूया. पहिल्यांदा आहे 38. 38 जर असेल तर 28 आहे. 28 ला तीनने भाग जातोय का, कसं ठरवायचं. 28 मधील अंकांची बेरीज आहे 2 8, 8 2 10. 10 ला तीनने भाग जात नाही म्हणून 28 ला भाग जात नाही. त्यानंतर 35 आहे, 35 ला जातोय का तीनने भाग. आपण थोडस वेगळ्या कलर मध्ये घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याचा. ठीक आहे, 35 ला जातोय का तीनने भाग. 5 3 8 होतात, 8 ला भाग जात नाही म्हणजे 35 जात नाही. 37 ला जातोय का, 7 3 10 जात नाही. 39 ला जातोय का, हो. 39 मधील अंकांची बेरीज 9 अधिक 3 12 होते. बघा आपण लाल रंगात घेऊया थोडस आपल्या समजण्यासाठी. तर 39 ला भाग जातोय. 26 ला जातोय का, 6 2 8 नाही जाते. 50 ला 5 आणि 0 5 नाही जात. 47 7 अधिक 4 11 जात नाही. 48 8 अधिक 4 12 होता. 12 ला तीनने भाग जातो म्हणून 48 ला सुद्धा तीनने भाग जातो. ज्यांना भाग जातोय मी त्यांना थोडस वेगळ्या रंगामध्ये मार्क आउट करतोय. त्यानंतर 42 अंकांची बेरीज होते 42 मधल्या 4 2 6 6 ला जातोय म्हणून 6 या ठिकाणी हा सुद्धा भाग करतोय मी कोण. त्यानंतर 36 ला तीनने भाग जातोय का, कसं ठरवायचं. अंकांची बेरीज होते 3 6 9 निश्चितच 9 ला तीनने भाग जातोय. 35 5 3 8 जात नाहीये. 28 2 8 जात नाहीये. 50 ला मगाशीच बघितलं आपण, या 50 ला नाही गेला म्हणजे या 50 जाणार नाही. त्यानंतर 19 9 अधिक 3 12 होतात. 12 ला 3 ने भाग जातो म्हणजे 39 ला 12 ने भाग 3 ने भाग जाईल. 47 4 7 11 होतात, भाग जात नाही. 36 ला जातोय, त्या 36 ला गेला म्हणजे या 36 ला जाईल. 37 ला जात नाहीये. 38 ला जात नाहीये. 36 ला पुन्हा एकदा 36 आले इथं भाग जाईल. 50 ला जात नाहीये. 48 ला जाईल, एकदा येऊन गेलाय पुन्हा 50 ला जाईल, पुन्हा 36 ला जाईल. जर निरीक्षण केलं तर काय दिसतंय आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 किती संख्या झाल्या तीनने भाग जाणाऱ्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 एकूण या संख्या मालिकेमध्ये तीनने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत, 9 संख्या आहेत. आपला पर्याय कुठं आहे, इथं आहे. हा पर्याय आपला बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. ठीक आहे, या संख्या मालिकेवर आणखी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण ही संख्या मालिका पुढच्या प्रश्नासाठी वापरणार नाही, कारण आपल्या कच्च काम केल्यानंतर बरंच तिथं आपल्याला जागा राहील. तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न प्रकार सांगतो मी, कुठल्या कुठल्या प्रकारे आणखी प्रश्न येऊ शकतात. कसे येऊ शकतात, या संख्या मालिकेतून एकूण विषम संख्या किती, या संख्या मालिकेतून एकूण सम संख्या किती, या संख्या मालिकेतील एकूण संयुक्त संख्या किती, मूळ संख्या किती, एका संख्येच्या दोन्ही बाजूला सारखे अंक आले आहे असे किती वेळा झाले आहे. त्यानंतर आणखी कुठले बघा येतील, एकूण या संख्या मालिकेतील एकूण ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती, एकूण संयुक्त संख्यांची बेरीज किती. त्यानंतर कोणती संख्या 2 वेळा आली, कोणती संख्या 3 वेळा आली, कोणती संख्या एकदाच आली. जसं पहिल्यांदा प्रश्न विचारला होता, सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कोणती, आपण विचारू शकतात सर्वात कमी वेळा आलेली संख्या कोणती.
ठीक आहे. असे अनेक प्रकारचे प्रश्न या संख्या मालिकेवर विचारले जाऊ शकतात. आपण एक नमुना दाखल मोठी संख्या मालिका घेतली मुद्दा. ज्यावेळी बघा मुलांनो, ज्यावेळी मोठी संख्या मालिका येते त्यावेळी चुका होण्याची शक्यता जास्त असते. कारण अंक मोठे जास्त असतात, नजरेमध्ये थोडस इकडे तिकडे बघण्यामध्ये चूक होते आणि एखादी संख्या आपल्या कोण डोळ्यातून विसरून जाते आणि एकूण उत्तरामध्ये आपली ती मोजण्याची राहते आणि आपला प्रश्न चुकून जातो. त्यामुळं ज्यावेळी अशा प्रकारचे प्रश्न येतील त्यावेळी काय करायचं, प्रत्येक संख्या मोजताना कच्चं काम करताना रफ वर्क व्यवस्थित केलं पाहिजे. काय होतं, एक म्हण आहे बघा, युद्धात कमावणे आणि तहात गमावणे, अशा प्रकारचा प्रकार कधी कधी होतो. आपण खूप बारीक अभ्यास करतो, सगळं करतो, सगळं येत असतं, कसोटी येते, निश्चय भाग जाणारा येतो आणि एखादी संख्या मोजायची राहून जाते. म्हणजे सगळं येतंय परंतु तरी सुद्धा ऐन प्रश्न सोडवताना चुकतं. यालाच म्हणायचं युद्धात कमावणे आणि तहात गमावणे. म्हणजे युद्ध करायचं, सगळं कमवायचं आणि वाटाघाटीच्या वेळी चुकून जायचं, असं काही आपल्या प्रश्नाच्या बाबतीत व्हायला नको. अवघड गोष्टी करायच्या आणि सोपी गोष्टीत आपण दुर्लक्ष केल्यामुळं किंवा व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे आपले गुण जाऊ शकतात, तर त्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता थोडीशी आपण मोठ्या प्रकारची संख्या मालिका घेऊ बघा. तीनशे एकोणपन्नास, दोनशे सत्तेचाळीस, पाचशे दोन, सातशे नऊ, दोनशे चौऱ्याहत्तर, नऊशे पाच, आठशे एक, नऊशे त्रेचाळीस आणि नऊशे सात. मी मुद्दाम थोडीशी संख्या मालिका मोठी घेतली आहे, मोठ्या संख्या असणारी घेतली आहे. किती संख्या आहेत बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ, नऊ संख्या आहेत माझ्या संख्या मालिकेमध्ये. तर बघून घ्या आता काय आहे प्रश्न. आता या संख्या मालिकेवर आधारित कसे कसे प्रश्न येऊ शकतात बघा. संख्या मोठ्या आहेत ना, शिवाय कुठलीही संख्या रिपीट झालेली मला तरी काही दिसत नाही बघा. एकही संख्या रिपीट झालेली नाही. मग आता ज्यावेळी संख्या रिपीट होत नाही त्यावेळी असेही प्रश्न पडतात. काय, या संख्या मालिकेचा चढता क्रम लावले असता तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल, उतरता क्रम लावला असता दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल, चढत्या क्रमातील शेवटची संख्या व उतरत्या क्रमातील पहिली संख्या यांची वजाबाकी किती, किंवा चढत्या क्रमातील शेवटची संख्या व उतरत्या क्रमातील शेवटची संख्या यांच्यातील तफावत किती, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. एखादा प्रश्न घेऊ आपण बघा, थोडस वेगळा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, या संख्या मालिकेमध्ये अंकांची बेरीज सोळा येईल असे किती वेळा झाले आहे, किंवा अशा किती संख्या आहे. ठीक आहे, अंकांची बेरीज सोळा. मग आता इथं आपले ऑप्शन आहेत चार, दुसरा ऑप्शन आहे पाच, तिसरा ऑप्शन आहे सहा आणि चौथा ऑप्शन आहे तीन. ठीक आहे, तर काय प्रश्न आहे आपला, की या संख्या मालिकेमध्ये अंकांची बेरीज सोळा आहे असे किती वेळा झाले आहे. हा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतो आहे, तुम्हाला फक्त एक मिनिटाचा वेळ देत आहे मी, सोडवा. चॅट बॉक्स कमेंट बॉक्स बंद आहे, बंदच ठेवूयात, तुम्ही सोडवायचा प्रश्न आहे. कारण मुलं काय करतात, इतरांचं उत्तर आलं का तेच उत्तर फॉरवर्ड करतात, तसं. त्यामुळं आपण त्यातून काहीतरी शिकायचंय.
चैट बॉक्स बंद है, तुम्हें सोडवा आणि उत्तर लिया। एक मिनिटाचा अवधि तुम्हाला, एक मिनिटाची वेळ। बघा उत्तर बऱ्याच मुलांचं तयार झालं असेल। ठीक आहे, आपला प्रश्न होता अंकांची बेरीज 16 येईल असे किती वेळा झाले आहे। ठीक आहे, अंकांची बेरीज आपल्याला 16 पाहिजे, सगळ्या संख्या चाळावा लागतील, 9 संख्या आहेत आपल्याकडे, बेरीज तुम्हाला सगळ्यांना येते, अंक तुम्हाला सगळ्यांना येतात, फक्त काम गरज आहे ती कच्चं काम व्यवस्थित करण्याची। ओके ठीक आहे, पहिली संख्या आहे 3 3 4 9 9, यांची बेरीज किती येते 9 अधिक 4 13 अधिक 3 16। ठीक आहे, इथं 16 झाली बघा बेरीज, आपल्याला 16 यायला पाहिजे। 247 7 अधिक 4 11 अधिक 2 13 होते, ही कामाची नाही आपल्या। 502 502 बेरीज 7 होते, ही कामाची नाही। 709 709 बघा इथं 16 येते बरोबर, 9 अधिक 7 अधिक 0 बरोबर 16। ठीक आहे, त्यानंतर 274 7 अधिक 4 अधिक 2 16 होत नाहीये। त्यानंतर 905 5 अधिक 9 14 होता, बेरीज 16 येत नाही। 801 होते का, होत नाही। 943 9 अधिक 4 13 अधिक 3 16, या ठिकाणी एक 16 झाली बघा, आणि 907 9 अधिक 7 16 इथं एक 16 झाली आहे। तर आपल्याला काय दिसतंय, या संख्येमध्ये, या संख्या मालिकेमध्ये एकूण किती संख्या आहेत असेल त्यांची बेरीज, अंकाची बेरीज 16 येते। तर 349 709 943 आणि 907 अशा 4 संख्या आहेत। अर्थातच 4 हे उत्तर असणारा पर्याय हा 1 आहे। बऱ्याचदा बघा बरं का, बऱ्याचदा असं होतं आपण इथपर्यंत बरोबर करतो, 4 संख्या मोजतो आणि 4 पर्यायला खून करतो। घाईमध्ये हे प्रकार होतात, 4 खून करतो, उत्तर पत्रिका बघतो, पटकन 4 काळ करतो आणि मग नंतर कळतं आपल्याला 4 उत्तर आले, 4 उत्तर तर ऑप्शन नंबर 1 आहे, परंतु वेळ निघून गेलेली असते। तुम्ही त्या OMR शीट मध्ये एक काळ्या पेनने एक टिपका जरी ठेवला तरीही तुमची उत्तर पत्रिका कम्प्युटर स्कॅनर मध्ये तेच उत्तर पकडती, दुसरं काही गोल केलं तरी सुद्धा 2 उत्तर पकडतं आणि तुमचा प्रश्न चुकतो। त्यामुळं सांगायचं तात्पर्य हे की अतिशय पूर्ण विचार करा आणि त्यानंतरच उत्तर पत्रिकेपर्यंत जा। तुम्ही प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला वाटलं काही, पहिल्यांदा उत्तर फायनल करा प्रश्नपत्रिकेवर आणि नंतर ते उत्तर पत्रिकेवर करा। कधी कधी काय होतं, ह्या अशा घाईमुळं तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला कळतं बघा की माझं उत्तर चुकलेलं आहे, परंतु वेळ निघून गेलेली असते। मग मुलं काय करतात, काही मुलं असं ब्लेड घेतात त्या उत्तर पत्रिकेवर असं खरखर खरखर असं खरडतात, काही मुलं गुपचूप व्हाइटनर घेऊन जातात त्याच्यावर असं करतात, काही मुलं असं तोंडाने असे थुंकी लावतात असं पुसतात बघा त्याच्यावर, काय कशाचाही उपयोग होत नाही, ते सगळं कम्प्युटरला कळत आलं लक्षात, कारण ह्या उत्तर पत्रिका तुमच्या हाताने तपासल्या जात नसतं। ठीक आहे, असो छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपले 4 संख्या आलेल्या आहेत, 4 हा उत्तर असणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर 1, हेच आपलं उत्तर आहे।
या संख्या मालिकेवर मी आणखी एखादा प्रश्न तुम्हाला सांगतोय बघा. असा एखादा प्रश्न येऊ शकतो काय की या संख्या मालिकेतील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती. आता मी तुम्हाला ऑप्शन देणार नाही या संख्या आता या प्रश्नाचा मी तुम्हाला ऑप्शन देणार नाही. प्रश्न लिहून दाखवतो तुम्हाला अगोदर मी. थोडासा संक्षिप्त मध्ये लिहिलाय प्रश्न मी त्यामध्ये आपण जास्त वेळ घालणार नाहीये. काय आहे सर्वात लहान व सर्वात मोठी संख्यांची बेरीज किती. तुम्हाला ऑप्शन मी देणार नाहीये तुम्हाला एक मिनिटाचा वेळ देतो. ही जी संख्या मालिका आहे नऊ संख्यांची यातली सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती. वही असेल पेन असेल रब काम करा पटकन पटकन उत्तर तयार करा. एक मिनिटानंतर आपण पुन्हा बोलूया. अतिशय सोपा प्रश्न आहे. लहान मोठी संख्या ही संकल्पना समजणं महत्त्वाचं आहे. निश्चितच आपल्या गणिताच्या तासिकेला आपण ती संकल्पना समजून घेतलेली आहे. गणिताचे या महिन्यातील जे घटक होते आपले ते घटक आपले पूर्ण झालेले आहेत किंवा चौथीच्या शैक्षणिक वर्षात सुद्धा आपल्याला लहान मोठी संख्या या संकल्पना पूर्णपणे स्पष्ट आहेत. ऑप्शन दिल्यानंतर रफ वर्क न करता उत्तर लिहिण्याची इच्छा होते त्यामुळे मी ऑप्शन देत नाही. ठीक आहे तुमचं उत्तर तयार झालं असेल. बघूयात आपण कोणतं उत्तर येते. आता या संख्या मालिकेतील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या. पहिल्यांदा आपल्याला सर्वात लहान संख्या शोधावं लागेल नंतर सर्वात मोठी संख्या शोधावं लागेल आणि नंतर त्यांची बेरीज करावी लागेल. सर्वात लहान सर्वात मोठी संख्या सर्व संख्या तीन अंकी आहेत. सर्व संख्यांचे शतक पाहूयात त्यावरून संख्या ठरवूयात. 3, 2, 5, 7, 2, 9, 8, 9, 7 सर्वात मोठी संख्या अगोदर शोधूया. नऊ हा शतक असणारी संख्या सर्वात मोठी आहे. मग नऊ हा शतक बऱ्याच ठिकाणी आहे तर कुठं कुठं आहे 905, 943 आणि 907 या तीन संख्या आहेत. अर्थात सर्वात मोठी संख्या आपल्याला सापडते आहे 943. ठीक आहे ही या संख्या मालिकेमध्ये सर्वात मोठी संख्या आहे. सर्वात लहान संख्या कशी शोधायची आहे. दिलेल्या सगळ्या संख्या तीनच संख्या आहेत. सर्व संख्यांचा शतक बघा. ज्याचा शतक लहान ती संख्या लहान. शतक बघा कोणाचा लहान आहे. 3, 2, 5, 7, 2, 9, 8, 9, 9 सर्वात लहान दशक सॉरी शतक 247 चा आहे ती संख्या सर्वात लहान आहे. ती संख्या लिहूया 247. व
कोरलेलं काय आहे आपल्याला तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येची बेरीज किती, बेरीज करून घ्या. ठीक आहे, तर बेरीज करताना बऱ्याचदा मी वर्गात नेहमी सांगत असतो बघा, बेरीज करताना बऱ्याच मुलांचा अंकांचा असा ब्रेकडाऊन होतो, म्हणजे इकडे तिकडे अंक घुसतात आणि बेरीज चुकते. त्याच्यामुळं बेरीज करताना शक्य असेल तर अशा लाईन मारत जा, जर लाईन मारणं शक्य नसेल तर अंक एका खाली एक लिहित चला, म्हणजे काय होईल चुकणार नाही. 3 अधिक 7 होते 10, 1,004 अधिक 1, 5 अधिक 4, 9 आणि 9 अधिक 2, 11. 1,190 ही सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या या संख्या मालिकेतली जी आहे त्यांची बेरीज किती होते, 1,190 1,190 होती आहे त्यांची बेरीज. ठीक आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलं असेल, एखाद्या अर्ध्याचं चुकलंही असेल, तर बघून घ्या काय दोन गोष्टी करायच्या आहेत, सर्वात लहान संख्या शोधायची आहे, सर्वात मोठी संख्या शोधायची आहे आणि बेरीज करायची, बस तीन कामं आहेत आपल्याला याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी आपली बेरजेची संकल्पना स्पष्ट असली पाहिजे. आता थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न घेऊ बघा आपण त्याच्यामध्ये. बघा, एक एक पासून 15 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. पर्याय आहेत आपले, पहिला पर्याय आहे 65, दुसरा पर्याय आहे 90, तिसरा पर्याय आहे 39 आणि चौथा पर्याय आहे 41. बघा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, 1 पासून 15 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. मी कालच्या तासिकेमध्ये सुद्धा हे सांगितलं की बुद्धिमत्ता हा एक इंटिग्रेटेड सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गणित उपयोगी पडेल, मराठी उपयोगी पडेल, इंग्रजी उपयोगी पडेल. या ठिकाणी तुम्हाला 1 ते 15 पर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज विचारली आहे, तुम्हाला 1 ते 15 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असल्या पाहिजेत. मग त्याच्या अगोदर मूळ संख्या कशाला म्हणतात हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, 1 ते 15 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते बघा आणि त्यांची बेरीज करा. तुमच्यासाठी फक्त 1 मिनिट वेळ आहे, 1 मिनिटामध्ये बघा कोणतं उत्तर येते. ठीक आहे, सोडवा. मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम संख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, वारंवार येणाऱ्या संकल्पना आहेत या पूर्णपणे या संकल्पना ज्या आहेत या सर्व संकल्पना आपल्या स्पष्ट असल्या पाहिजेत.
ठीक आहे बघूयात आपण जाऊया प्रश्नाकडे. एक पासून पंधरा पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती. आपल्याला एक ते पंधरा नाही बोलत मी, एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या माहित पाहिजेत. एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहेत, तर 25 मूळ संख्या आहेत. त्यानंतर एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या किती आहे, तर 74 संयुक्त संख्या आहे. मग 74 अधिक 25 बरोबर 99 होतील, आणि मग राहिला फक्त एकच. एक ते शंभर पर्यंत एक संख्या अशी आहे की जी मूळ पण नाही आणि ती संयुक्त सुद्धा नाही, ती आहे एक. या प्रश्नाशी त्याचा फारसा काही संबंध नाही, परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ती गोष्ट रिमाइंड केली. ठीक आहे, बघूयात कोणकोणत्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला मूळ संख्या लिहून घेणं गरजेचं आहे. मग आता कोणकोणत्या आहेत मूळ संख्या. पहिल्यांदा दोन ही मूळ संख्या आहे, आणि थोडीशी आपल्या नजरेतून विसरणारी मूळ संख्या आहे ती. कारण काय, तर ती एकमेव अशी संख्या आहे की ती संयुक्त सॉरी ती सम असूनही मूळ संख्या आहे. अशी एकमेव संख्या आहे दोन की ती सम आहे परंतु मूळ आहे. मग त्यामुळं ती संख्या बऱ्याचदा विसरायची शक्यता नाकारता येत नाही, ती लक्षात असू द्या. दोन, त्यानंतरची दुसरी मूळ संख्या आहे तीन, त्यानंतरची आहे पाच, त्यानंतरची आहे सात, त्यानंतरची नऊ ही मूळ संख्या नाही, त्यानंतरची आहे अकरा आणि त्यानंतरची आहे तेरा. विद्यार्थी मित्रांनो, दोन अधिक तीन अधिक आपण अधिकचं चिन्ह देऊन घेऊ म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल, अंदाज येईल. दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा अधिक तेरा, साहजिकच याची बेरीज होईल माझ्या माहितीप्रमाणे 41 ही बेरीज होईल. 41 उत्तर असणारा पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एक पासून तर 15 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती आहे, तर 41. ठीक आहे, थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता. याचप्रमाणे आणखी कोणकोणते वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा आता एक ते शंभर ज्या संख्या आहेत त्याच्यावरील प्रश्न सुद्धा या संख्या मालिकेमध्ये येऊ शकतात. मग आता साधारणपणे कोणकोणते असतात एक ते शंभर च्या संख्यावर आधारित प्रश्न. मग मगाशीच मी सांगितलं एकूण मूळ एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती, एकूण संयुक्त संख्या किती, सम असून मूळ असणारी संख्या किती, मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही अशी संख्या कोणती, त्यानंतर दोन अंकी किती, एक अंकी किती, पाच अंक येणाऱ्या संख्या किती, पाच अंक दशक स्थानी येणाऱ्या संख्या किती, पाच अंक एकच स्थानी येणाऱ्या संख्या किती, त्यानंतर शून्य अंक किती वेळा येतो, एक अंक किती वेळा येतो, दशक स्थानी सात अंक किती वेळा येतो, अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्याकडं या गोष्टी पाठांतर करत बसण्यापेक्षा आपले कन्सेप्ट क्लिअर असावेत, रफवर्क करून आपण ते जर प्रश्न सोडवले तर अधिक सोपं असतं. एक ते शंभर पर्यंतच्या घन संख्या किती, एक ते शंभर पर्यंतच्या वर्ग संख्या किती, त्यानंतर एक ते शंभर आणखी एक प्रश्न येतो. बघा आता त्या अनुषंगाने आलाय तर एक शेवटचा प्रश्न आजचा. प्रश्न आहे एक ते शंभर पर्यंत पूर्ण वर्ग व पूर्ण घन असणाऱ्या संख्यांची बेरीज किती. पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन असणाऱ्या संख्यांची बेरीज किती. तुम्हाला एक मिनिटाचा अवधी देतोय मी, सोडवा एक मिनिटामध्ये. आप
फक्त एक मिनिट वेळ आहे आपल्याला। पंडित सर चैट बॉक्स ओपन करता येईल का आपल्याला? हेलो, हाँ मेसेज बॉक्स ओपन करता येईल का म्हटलं? हो हो ये करतो। ठीक आहे, मेसेज बॉक्स मध्ये पर्याय लिहा 1 2 3 4 पैकी कोणतं उत्तर आहे। ओके केलं। ठीक आहे, उत्तर पर्याय क्रमांक मेसेज मध्ये लिहा 1 2 3 4 पैकी कोणतं पर्याय आहे। बऱ्याच मुलांचं उत्तर बरोबर येत आहे, कोणीतरी 2 पण लिहितंय बघा कोणीतरी। ठीक आहे, या शेवटच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण बघूया। तुम्हाला प्रश्न होता 1 ते 100 पर्यंत पूर्ण वर्ग व पूर्ण घन असणाऱ्या संख्यांची बेरीज किती। आपल्याला या प्रश्नाचं जर सोडवायचं असेल व्यवस्थित उत्तर काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन संख्या माहित असल्या पाहिजे। 1 ते 100 पर्यंतच्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन कॉमन अशी संख्या ही जी पूर्ण वर्ग पण आहे आणि घन पण आहे कोणत्या आहेत, तर 1 ते 100 पर्यंत फक्त 2 संख्या आहेत अशा की ज्या पूर्ण वर्ग पण आहेत आणि पूर्ण घन पण आहेत, त्या कोणत्या आहेत? 64 आणि 1 एवढ्या दोनच संख्या ज्या आहेत की त्या संख्या पूर्ण वर्ग पण आहेत आणि घन पण आहेत। बघितलं तर लक्षात येईल आपल्या 4 चा घन 64 आहे म्हणजे ती घन संख्या झाली आणि 8 चा वर्ग 64 आहे म्हणजे ती वर्ग संख्या झाली। ठीक आहे, म्हणजे 64 ही वर्ग आणि घन संख्या आहे। 1 चा घन 1 आहे, 1 चा वर्ग सुद्धा 1 आहे, म्हणजे 1 ही सुद्धा घन आणि वर्ग दोन्ही संख्या आहे। या दोन वगळता 1 ते 100 पर्यंत दुसरी कुठलीही संख्या अशी नाही की ती वर्ग पण आहे आणि घन पण आहे। साहजिकच आपल्याला त्या संख्या विचारलेल्या नाहीयेत तर त्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे। अति उत्साहात अति घाईमध्ये 64 माहित असतं पटकन लिहून मोकळे होतात, काहींना 1 माहित असतो ते 1 लिहून मोकळे होतात, काहींना माहित असतं त्याच्या दोन्ही पण आहेत मग ते 1 आणि 2 लिहून मोकळे होतात, परंतु विचारले काय तर त्यांची बेरीज विचारली 64 अधिक 1 जर केलं तर उत्तर याचं येत आहे आपलं 65 उत्तर येत आहे। अर्थातच प्रश्नाच जर पर्याय बघितले तर आपल्याला काय आहे ऑप्शन नंबर 4 येत आहे, तर आपलं उत्तर आहे 65, 64 अधिक 1 याच उत्तर 65 येत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपण बऱ्यापैकी सराव घेतलेला आहे। काल आपले जवळपास 6 ते 7 उदाहरणं झालेत, आज 5 ते 6 उदाहरणं झाली आहेत, जवळपास आपण 13 ते 14 उदाहरणं बघितलेली आहेत। उद्याही याच घटकाचे याच उपघटकाचे काही उदाहरणं होणार आहेत जेणेकरून 3 तासिकेमध्ये हा घटक पूर्णपणे तुम्हाला आकलन झालेला असेल। एक गोष्ट आपण इन्श्युअर करायची आहे की ज्यावेळी तुम्ही अंतिम परीक्षेला सामोरं जातात आकलन या घटकातील संख्या मालिका या घटकामधला किंवा सूचना पालन या घटकामधला किंवा इंग्रजी अक्षर मालिका या घटकामधला एकही गुण आपला जायला नको, गेलाच नाही पाहिजे, कारण सोप्या प्रश्नामध्ये या घटकात समजलो। ठीक आहे, चला थांबूया आपण या ठिकाणी। धन्यवाद सर, अतिशय सुंदर पद्धतीने आपण संख्या मालिका विद्यार्थ्यांना समजून दिली। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद मानतो आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, उद्या सकाळी सगळ्यांनी 7 ते 8 या वेळेमध्ये जॉईन व्हायचंय, संध्याकाळी उद्यापासून तास होणार
नाही. सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायचं, उद्या सकाळी तास आहे 7 ते 8 या वेळेमध्ये.